भाजप प्रवेशावरून एकनाथ खडसेंनी फडणवीस आणि महाजनांवर आरोप केलेत. फडणवीस महाजन जेपी नड्डांपेक्षा मोठे आहेत का असा सवाल खडसेंनी केला आहे. तर भाजप प्रवेश होऊ नाही फडणवीस आणि महाजनांमुळे जाहीर केला नाही असा थेट आरोप खडसेंनी केलाय. भाजप विरोधात एकनाथ खडसेंनी जाहीर नाराजी बोलून दाखवलेली आहे. तर भाजपमध्ये जाण्यापेक्षा राष्ट्रवादी एसपीतच राहणं बरं असं खडसे म्हणतात. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, लोकसभेच्या काही दिवस आधी एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकलेला होता. त्यांच्या सून तिथून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या. जळगाव मधून रावेर मधून त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचा प्रवेश भाजपमध्ये निश्चित मानला जात होता, मोठी जबाबदारी दिली जाणार असंही बोललं जात होतं. पण आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे, काही दिवसांमध्ये याची घोषणा होऊ शकते. तरी सुद्धा एकनाथ खडसेंचा प्रवेश जाहीर झालेला नाहीये आणि त्यावरून आता एकनाथ खडसेंनी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले. फडणवीस आणि महाजन हे जेपी नड्डांपेक्षा मोठे आहेत का असं खडसे म्हणतायत. तर भाजप प्रवेश होऊन सुद्धा फडणवीस आणि महाजन यांच्या मुळास तो जाहीर केला नाही असंही एकनाथ खडसेंनी म्हटलंय. आणि त्याचबरोबर भाजपमध्ये जाण्यापेक्षा राष्ट्रवादी एसपीमध्येच राहणं बरं असंही खडसे म्हणाले. मला असं दिसतं की जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे. परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावे पार्टीमध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.